नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, काल आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं एक अतिशय लँडमार्क जजमेंट आलेलं आहे, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग. हे जजमेंट मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं होतं. जे लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत त्यांच्यासाठी मी एक सारांश त्याचा पाठवला होता. तुमच्यापैकी अजून कुणी जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसेल, जे व्हिडिओ बघत आहेत, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर ह्या नंबरवर जर तुम्ही हाय हॅलो मेसेज केला किंवा व्हॉट्सअप ग्रुप असा जर मेसेज केला तर ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. म्हणजे आपल्यासाठी अपडेट राहणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून तुम्ही त्या ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सारांश पाठवल्यानंतरसुद्धा मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की सर, तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवून आम्हाला याचं जरा स्पष्टीकरण द्या. ठीक आहे, आणि हे देणं गरजेचं आहे असं मलाही कुठेतरी वाटायला लागलं. कारण आरक्षण आणि राजकारण, ठीक, ह्या दोघांची म्हणजे जी लग्नाची जशी गाठ असते 7 जन्माची, तशा प्रकारची गाठ आता आपल्या देशामध्ये बांधली गेलेली आहे. त्यामुळे रिझर्वेशन आरक्षण जो आहे तो हा काही राजकीय मुद्दा नाही आहे, पण आरक्षणाचा म्हणजे राजकीय मुद्दा असायला नाही पाहिजे, पण दुर्दैवाने आरक्षण हा फक्त आणि फक्त राजकीय मुद्दा बनून राहिलेला आहे. याच्यामधला सामाजिक प्रकारचा जो हेतू आहे, ठीक आहे, तो कुठेतरी त्याच्यामध्ये मागे पडलेला आहे. आरक्षण हे सामाजिक कारणासाठी का आरक्षण हे राजकारणासाठी, ह्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारच्या निर्णयांचा अर्थ, आरक्षणावरच्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ आपण एखाद्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरनं आपण काढायला नाही पाहिजे. आरक्षणाचा अर्थ आपण कुठल्या तरी कायदे तज्ज्ञाकडनं किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडनं, ठीक आहे, जे लोक लॉच्या अभ्यासक आहेत, ठीक आहे, जे कोर्टातले मोठे मोठे वकील आहेत, अशा लोकांकडनं आपण आरक्षणाचा अर्थ फक्त समजावून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मलाही कुठेतरी वाटलं की याच्याबद्दल थोडंसं जागृती करणं आपण गरजेचं आहे, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ह्या जजमेंटमध्ये जसं केशवानंद भारतीचं आपलं जजमेंट होतं, केशवानंद भारतीचा जजमेंट समजायला एवढं लवकर समजलं नव्हतं कुणालाही. इवन जे सरकारमधले लोक आहेत, इंदिरा गांधींचं जे सरकार आहे, यांनीसुद्धा साजरं केलं होतं, सेलिब्रेशन केलं होतं की इंदिरा गांधी म्हणजे जजमेंटमध्ये सांगितलं की आपण कुठलाही पार्ट अमेंड करू शकतो सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चरमध्ये फक्त 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनीसुद्धा थोड्या वेळासाठी ते साजरं केलं होतं. पण याचे जसे कॉन्सिक्वेन्सेस पुढे यायला लागले, मला कुठेतरी असं वाटतं की हे जे जजमेंट आहे, या जजमेंटचे भविष्यामध्ये आरक्षणावर खूप मोठे दुर्गामी परिणाम होऊ शकतात. हे दुर्गामी परिणाम आपल्या सर्वांसोबत मांडणं मला गरजेचं वाटतं, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बनवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या जजमेंटमध्ये फक्त एवढं सांगितलं आहे असं आपल्याला वाटतंय, म्हणजे वरवर पाहता बऱ्याच वेळेस कसं असतं, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असतात आपण त्याचा वरवरचा अर्थ पाहतो. केशवानंद भारतीचा अर्थ आपण एवढाच काढला की फंडामेंटल राईट पण आता अमेंड करण्याची सरकारला पॉवर मिळाली, पण सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर. पण जशा जशा पुढे केसेस येत गेल्या, त्या प्रत्येक केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने नवीन काहीतरी गोष्टीला बेसिक स्ट्रक्चर करून टाकलं. आज संविधानाचा मेजर पार्ट आपला बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतो आणि पार्लमेंटला अमेंड भांडण फक्त एवढंच होतं की आम्हाला फंडामेंटल राईट अमेंड करायची पॉवर द्या. आज असं होऊन बसलं आहे की फंडामेंटल राईटच्या बाहेरच्या सुद्धा ज्या तरतुदी आहेत, इवन इलेक्शन कमिशन किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, फ्री अँड फेअर इलेक्शन असू द्या, अशा प्रकारच्या फंडामेंटल राईटच्या बाहेरच्या तरतुदीसुद्धा पार्लमेंटला अमेंड करायचं म्हटलं तर बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन होतं आणि सुप्रीम कोर्ट ते स्ट्रक डाऊन करू शकतं किंवा अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करू शकतं. जी छोटीशी पॉवर पाहिजे होती ती तर गेलीच, पण जे बाकीचं हातात होतं ते सुद्धा पार्लमेंटचं निघून गेलं. हे समजायला खूप जास्त वर्ष लागली, खूप जास्त वेळ लागला. ह्या जजमेंटचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही म्हणाल असं तर काय आम्हाला वाटत नाही. तर मित्रांनो, याच्या मागचं कारण असं आहे. आता वरवर जजमेंट काय आहे आपण सुरुवातीला समजावून घेऊया. जजमेंट असं सांगतं की शेड्यूल कास्टमध्ये आपण आता एक ग्रुप बनवलेला आहे. प्रेसिडेंटकडे पॉवर आहे की कुणाला शेड्यूल कास्ट डिक्लेअर करायचं, कुणाला शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये घ्यायचं आणि कुणाला त्या लिस्टमधनं काढून टाकायचं. हे अधिकार प्रेसिडेंटकडे होते, अजूनही प्रेसिडेंटकडेच आहे. पण ज्या लोकांना, ज्या ज्या जातींना, म्हणजे मूळ जातींना ऑलरेडी शेड्यूल कास्टमध्ये आपण आणलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल तर परमिट करता येईल. हे सरळ साध्या भाषेमध्ये समजावून जर घ्यायचं म्हटलं, समजा भारत सरकार आहे, भारत सरकारला जर आपल्या नागरिकांना केक खायला द्यायचा आहे, मग केक जर नागरिकांना द्यायचा असेल तर आता आपल्याकडे 125 कोटी लोक आहेत, सगळ्यांपर्यंत केक इक्वली पोहोचला पाहिजे. जर केक एक मोठा केक बनवला सरकारने आणि तो जर नागरिकांकडे दिला तर ज्याच्याकडे ताकद आहे तो ओरबडून तो केक खाईल आणि जो कमजोर आहे, जो पिछडा आहे,
जो मुख्य प्रवाहामध्ये नाही आहे त्याच्यापर्यंत केकचा एक घास सुद्धा त्याला मिळणार नाही. मग असं होऊ नये म्हणून आपण काय केलं की ज्यावेळेस भारत आपला स्वतंत्र झाला, संविधान ज्यावेळेस बनवलं जात होतं त्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं आपण ठरवलं आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना आपण त्यांच्यासाठी आपण वेगळे केक बनवले, बाकी लोकांसाठी वेगळा केक आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी वेगळा केक. शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी 13% आपण 13% एक असलेला आपण वेगळा केक बनवला आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी आपण 60% एक वेगळा केक बनवला. आणि सोबतच संविधानामध्ये एक तरतूद अशी टाकून ठेवली की जर कुठल्या एनी अदर बॅकवर्ड क्लासेसला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते देण्याचा अधिकार सरकारकडे असेल, एनी बॅकवर्ड क्लासेस, कुठलाही मागासवर्गीय जर असेल तर. पण ह्या शब्दाचा अर्थ लावण्यासाठी त्यावेळेस मात्र बरीच चर्चा झाली, संविधान असेंब्लीमध्ये आपल्या बरंच डिबेट झालं. त्या डिबेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला, ठीक आहे की तुम्ही म्हणता एनी बॅकवर्ड क्लासेस पण नेमकं कोण बॅकवर्ड क्लासेस, ठीक आहे हे जर स्पष्ट सांगितलं तर कळेल. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब तर आता ठरवलेलं होतं, ते प्रेसिडेंटने तशा प्रकारचं समजा लिस्ट वगैरे बनवली, पण बाकी बॅकवर्ड क्लासेसमध्ये कोण येणार हे काही सांगितलेलं नव्हतं. त्याच्यावर उत्तर देता नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की कुठलाही क्लास हा कायमचा बॅकवर्ड किंवा कायमचा फॉरवर्ड नसतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. सध्याचं जे जजमेंट आहे याच्यामध्ये याचेच पडसाद तुम्हाला बघायला मिळतील. सध्याच्या जजमेंटमध्ये आपल्याला कितीतरी वेळेस कितीतरी जजेस लोकांनी त्याच्यामध्ये कितीतरी वेळेस हे मेन्शन केलेलं आहे की एका जनरेशनने जर समजा रिझर्वेशनचं बेनिफिट घेतलं तर ते नेक्स्ट जनरेशनला मिळालं नाही पाहिजे. याचाच अर्थ जे लोक क्रिमिनलेअर आहेत, ज्यांचं इन्कम चांगलं आहे, ज्यांचं वडील क्लास वन अधिकारी वगैरे आहेत, ठीक आहे जे एकदम चांगल्या एज्युकेशन जे जजेस लोकांचे उदाहरणं सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे की म्हणजे एखाद्या मोठ्या दिल्लीमधल्या रिप्युटेड स्कूलमध्ये ज्यांची मुलं शिकतात त्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळायला नाही पाहिजे. म्हणजे शेड्यूल कास्टसाठी सुद्धा क्रिमिनलेअर ॲप्लिकेबल करा, अशा प्रकारचं सुद्धा जजमेंटमध्ये एक प्रकारे बोललं गेलेलं आहे. याचे कॉन्सिक्वेन्सेस किती मोठे आहेत, किती दूरगामी प्रकारचे आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा फक्त केक आपण सुरुवातीला वेगळा केला होता, आता OBCसुद्धा त्याच्यामध्ये जे आहेत भारतामध्ये बरेच बाकीचेसुद्धा बॅकवर्ड क्लासेस आहेत, मग हे लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये मागणी चालू केली आणि मंडल कमिशन जे आहे BP मंडल जे मेंबर ऑफ पार्लमेंट होते यांच्या अध्यक्षतेखाली आपले कमिशन त्याच्यामध्ये बसलं आणि ह्या कमिशनने खूप साऱ्या जाती रिकग्नाईज केल्या की हे सगळे बॅकवर्ड क्लासेस आहेत असं आम्हाला वाटतं. आमच्या मते भारतातला 52% समाज असा आहे जो अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये आहे आणि असं करून त्यांनी बऱ्याच जातींचं त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं, बऱ्याच जाती त्या OBCमध्ये टाकून दिल्या. ह्या 52% लोकांना आपण आरक्षण किती दिलं, 27%. मग तुम्ही म्हणाले 27% आरक्षण का, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये असं आहे का की 30% समाज आहे त्यांना फक्त 20% आरक्षण, असं नाही आहे. ठीक आहे 13% आणि 7% शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सगळ्याचं सगळं आरक्षण, 20% समाज 20% आरक्षण का तर आपण त्यांना डीम बॅकवर्ड असं आपण समजलो. ठीक आहे मुळापासून कन्सेप्ट हाच होता डीम बॅकवर्डचा, नॉन क्रिमिनलर वगैरे कुणाला क्रिमिनल काढायची गरज नाही किंवा काहीच गरज नाही अशा प्रकारचा तो मुळात कन्सेप्ट होता डीम बॅकवर्डचा. त्याच्यामुळे सगळंच आरक्षण. पण OBCमध्ये आपण काय केलं की OBCमध्ये 52% समाज आहे त्यातला 25% समाज हा फॉरवर्ड आहे, त्यांचं इन्कम सोर्सेस चांगले आहेत, त्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन असं झालेलं नाही आहे, ठीक आहे त्यांची तशी परिस्थिती चांगली आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे, त्यांचं सोशल स्टेटस वगैरे सुद्धा चांगला आहे असं समजून OBCमधला जेवढ्या जाती आहेत त्यांची जरी जनगणनामध्ये जर समजा जरी ते 52% बसत असले तरीसुद्धा त्यांना फक्त 27% आरक्षण देण्यात आलं. मग आता काय केलं भारत सरकारने, आता आपल्याकडे केक किती झाले, शेड्यूल कास्टचा 13% केक झाला, शेड्यूल ट्राईबचा 60% एक केक झाला, OBCचा त्याच्यामध्ये आपण 27% केक बनवला. आता काही लोक त्याच्यामध्ये काय झालं, आपण जे Article 15(6) आणि Article 16(6) आपल्या संविधानामध्ये आणलं, काही लोक म्हणायला लागले की तुम्ही जातीच्या विचार वगैरे तुम्ही आरक्षण देत आहे, डिस्क्रिमिनेशन झालं असेल, पण आमची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे. सरकारने ते पण मान्य केलं आणि त्या प्रकारची अमेंडमेंट आपण केली आणि 10% आरक्षण जे आहे ते आर्थिकदृष्ट्या मागास लोकांचा वेगळा केक बनवला. मग अशा पद्धतीने आणि ओपनवाल्यांचा एक वेगळा केक, शेड्यूल कास्टचा एक केक, शेड्यूल ट्राईबवाल्यांचा दुसरा केक, OBCवाल्यांचा तिसरा केक, EWSवाल्यांचा चौथा केक आणि ओपनवाल्यांचा 5वा केक. सरकारने जेव्हा केव्हा लोकांना खायला काहीतरी द्यायचं केक द्यायचा म्हटलं की असे 5 प्रकारचे केक बनवले. शेड्यूल कास्टवाले लोक त्या एका केकसाठी फाईट करा, शेड्यूल ट्राईबवाले लोक त्या केकसाठी फाईट करा,
OBC वाले त्या केकसाठी फाईट करा, EWS वाले तुम्ही तुमच्या केकमध्ये फाईट करा, आणि जो बलवान समजला जातो तो मात्र ओपनमध्ये त्याच्यामध्ये फाईट करेल, आणि ज्याला ज्या हिस्से ज्याचे हक्क आहे जो मेरिटच्या बेसिसवर होतो त्या केकमधला आपला हिस्सा त्याच्यामध्ये बळकावेल. अशा पद्धतीने 5 केक बनवले. पुन्हा भविष्यात असं झालं, OBC मध्ये असं म्हणजे लोकांच्या मागण्या सुरू झाल्या की OBC मध्ये तुम्ही ह्या 400-500 जाती टाकलेल्या आहेत. आता 400-500 जेव्हा ज्यावेळेस OBC चा केक आमच्या समोर येतो, ज्यावेळेस OBC च्या जागा निघतात, तर त्या OBC च्या जागांमध्ये आमच्यामधल्या 400-500 मधल्या समजा 100-100 जाती बाकीच्या फॉरवर्ड आहेत, ठीक आहे, आम्ही त्याच्यातल्या समजा 100-100 जाती खूप बॅकवर्ड आहोत, आम्ही बाकीच्या OBC सोबत आम्ही फाईट करू शकत नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे आम्ही त्या केक ज्यावेळेस आम्ही घ्यायला जातो, समजा NTD समाज आहे, धनगर समाज आहे, NTC आहे, NTD समाज आहे, NTA, NTB, NTC, NTD हे जे आपण अशा प्रकारचे गट महाराष्ट्रामध्ये बनवलेले आहेत, हे लोक असं म्हणायला लागले की आम्ही बाकीच्या OBC सोबत आम्ही फाईट करू शकत नाही, कारण आमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन अजून जास्त झालेलं आहे, आमच्याकडे जमिनी नाही आहेत, ठीक आहे, आम्ही कमजोर आहोत, आम्ही ज्यावेळेस तुम्ही OBC चा केक देता बाकीचे OBC आमचा केक खाऊन टाकतात, आम्हाला काहीच मिळत नाही. मग सरकारने काय केलं की त्या OBC चा जो केक आहे तो अख्खा द्यायचा नाही, OBC च्या केकमध्ये 2% बाजूला काढला तो समजा एका समाजाला दिला, OBC च्या केकमध्ये 3% बाजूला काढला तो एका समाजाला दिला, म्हणजे त्याच्यात काही दुसऱ्या 4-5 जाती टाकल्या, OBC च्या केकमध्ये अजून समजा 4-5 असे तुकडे केले, OBC चा जो केक आहे तो अख्खा OBC ना देऊन टाकायचा नाही, त्याच्यामध्ये तुकडे करायचे, OBC मधल्याच हा 2% फक्त याच समाजाचे लोक खातील, या 2% फक्त हा समाजाचे लोक खातील. मग ह्याच्याने काय झालं की OBC मधला जो जास्त बॅकवर्ड समाज आहे त्यांना थोडा आधार मिळाला, आणि बाकीचे OBC जे म्हणजे थोडेसे जरा कम मजबूत आहेत ते त्यांचा केक त्याच्यामध्ये खाऊ शकत नव्हते. या दृष्टीने काय झालं की न्याय झाला, ज्या लोकांना खरंच गरजेचं होतं त्यांना त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं सुद्धा, ठीक आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये म्हणजे NTA, NTB, NTC, NTD वाले जे आहेत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्या लोकांमध्ये सुद्धा समाज थोडासा फॉरवर्ड आलेला आहे, ठीक आहे. नोकऱ्यांमध्ये या लोकांची संख्या कुठला जरी रिझल्ट लागत असेल तर यांची संख्या सुद्धा आपल्याला परिणामी जास्त बघायला मिळते, कारण मुळात आरक्षण कशासाठी असतं, समजा एखादा शेड्यूल कास्टचा एक वर्ग आहे, नातेवाईकामध्ये एखादा जर व्यक्ती जर शेड्यूल कास्टमधला प्राध्यापक झाला तर बाकीच्या शेड्यूल कास्टच्या लोकांना एक प्रकारे प्रेरणा मिळत असते की आपण सुद्धा लेकराला शिकवलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तर तो कुठेतरी नोकरीला लागेल, आणि या उद्देशाने आपण आरक्षण दिलेलं आहे. आणि प्रत्येक समाजातल्या लोकाला जरी कमी मार्क असले, जरी वय वाढलेलं असेल, एज रिलॅक्सेशन आपण देतो, स्कॉलरशिप आपण देतो, बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटीज आपण देतो जेणेकरून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल. हे झालं OBC च्या बाबतीत. OBC मध्ये सब कॅटेगरायझेशन अगोदरपासून परमिसिबल होतं, पण शेड्यूल कास्टच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. शेड्यूल कास्टच्या बाबतीत पंजाब सरकारने पहिल्यांदा काय केलं की शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा कॅटेगरायझेशन केलं. शेड्यूल कास्टमधले सुद्धा ह्या 2 जाती अशा आहेत, वाल्मिकीज असं त्यांनी सांगितलं, वाल्मिकीज आणि अजून एक जात होती, तर ह्या 2 जातींना त्यांनी काय केलं की जास्त बॅकवर्ड समजलं आणि त्यांचा केकचा जो हिस्सा आहे तो त्यांना कट करून वेगळा दिला. त्यांना सांगितलं की हे 2-3% जे आरक्षण आहे ते फक्त तुम्हालाच मिळेल, 13% त्यांनी डिवायडेशन केलं आणि हे आरक्षण फक्त याच जातीला मिळेल. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मातंग समाजाची वगैरे तशा प्रकारच्या समजा मातंग समाजाबद्दल म्हटलं जातं की शेड्यूल कास्टमध्ये मातंग समाज जो आहे तो अजून जास्त बॅकवर्ड आहे, त्यांना थोडंसं कुठेतरी अपलिफ्ट करण्याची गरज आहे, म्हणजे 13% 2-3% त्यांना वेगळं द्यायला पाहिजे जेणेकरून फक्त तेच लोक आरक्षण घेतील आणि बाकीचा जो SC मधला फॉरवर्ड असलेला जो समाज आहे तो ते आरक्षण घेऊ शकणार नाही. तर शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा पंजाबने जे अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं ते बरेच वर्ष टिकलं, त्यानंतर त्याचं बघून आंध्र प्रदेशवाल्याने सुद्धा तसंच केलं. आंध्र प्रदेशने सुद्धा तशाच प्रकारचं त्याच्यामध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण आंध्र प्रदेशचं जे आरक्षण आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि 2004 साली, ठीक आहे, चिन्नय्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारे शेड्यूल कास्टमध्ये तुम्ही डिवायडेशन करू शकत नाही. शेड्यूल कास्ट इज अ होमिजिनियस ग्रुप, तो एकच ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये अशा प्रकारचं डिवायडेशन करू नका. राज्य सरकारला अशा प्रकारची पॉवर नाही आहेत, राज्य सरकारने असा काही प्रकार करायचा नाही असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्टच्या बाबतीत सांगून टाकलं. आता जे आंध्र प्रदेशमध्ये निर्णय आला त्याच्यामुळे पंजाबचं पण गेलं, पंजाबमध्ये सुद्धा जे शेड्यूल कास्ट अशा पद्धतीने डिवायडेशन केलं होतं ते सुद्धा आरक्षण कुठेतरी त्याच्यामध्ये संपून गेलं. मग पंजाबने त्याच्यामध्ये वर सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं, अगोदरचं ऑलरेडी चिन्नयाचं जजमेंट होतं त्याच्यामुळे हायर बेंचला ते सबमिट करणं, नवीन जजमेंट आता नवीन जे आहे ते हायर बेंचकडे गेलं आणि ह्या 7 जजेसच्या बेंचमध्ये आता तो निर्णय झाला, त्याच्यामध्ये 6-1
ठीक आहे, सहा लोक, सहा जजेस लोक एकीकडे होते आणि एक जे जस्टिस त्रिवेदी होते ते मात्र त्यांचं डिसेंडिंग ओपिनियन होतं. तर ह्या सहा जजेस लोकांनी सांगितलं की शेड्यूल कास्टमध्ये सब कॅटेगरायझेशन करायचं असेल, इट इज नॉट अ व्हायलेशन ऑफ आर्टिकल 14, इट इज नॉट व्हायलेशन ऑफ आर्टिकल 15, 16. आर्टिकल 14, 15, 16 याच्यामधल्या कुठल्याही प्रकारच्या आर्टिकलचं व्हायोलेशन होत नाही. जर राज्य सरकारला अशा प्रकारे डिवायडेशन करायचं असेल तर ते करता येईल आणि प्रेसिडेंटच्या सुद्धा अधिकाराला काही चॅलेंज वगैरे होत नाही. कारण प्रेसिडेंटचा अधिकार आहे की शेड्यूल कास्ट कुणाला ठरवायचं आणि कुणाला नाही ठरवायचं. हा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने राज्य सरकारांना दिलाय का तर नाही. अजूनही कुणाला SC करायचं, कुणाला ST ठेवायचं हा निर्णय केंद्र सरकारचाच आहे. महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे तो म्हणतो की आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये जायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यांना शेड्यूल ट्राईबमध्ये जायचं असेल तर त्यांच्यासाठी तो मार्ग सोपा नाही आहे. कारण तो केंद्र सरकारचाच अधिकार आहे, राज्य सरकार त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. ठीक आहे, मग हा जो निर्णय आता आलेला आहे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्या ऑनरेबल जजेस लोकांनी नॉन क्रिमिनलवर सुद्धा भाष्य बऱ्याच प्रमाणामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, जस्टिस गवई साहेबांनी तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत की ज्याचा मुलगा एका हायर एज्युकेशनमध्ये शिकतो, त्यांनी कॉलेजचं पण एक नाव सांगितलं, ह्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जर एखादा मुलगा असेल त्याला आरक्षणाची गरज काय. बाकी जजेस लोकांनी सुद्धा त्यांच्यासोबत ॲग्री होत असताना असे बऱ्याच प्रकारचे स्टेटमेंट केलेले आहेत की आरक्षणाचा लाभ एका जनरेशनपर्यंतच असणं गरजेचं आहे. इथपर्यंत ऑनरेबल जजेस बोललेले आहेत की आरक्षणाचं ज्या प्रकारचं सिस्टीम आपल्याकडे चालू आहे, जी इमारत आहे त्या इमारतीला अजून त्याच्यामध्ये काहीतरी बदल सुचवणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने आरक्षणाचा एकदा फायदा घेतला त्याला परत दुसऱ्या जनरेशनला आरक्षणाचा फायदा घेण्याची गरज काय, अशा प्रकारचे सुद्धा स्टेटमेंट त्याच्यामध्ये केलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, याचे दूरगामी परिणाम एकदम वेगळ्या लेवलला होऊ शकतात. ठीक आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये जर समजा आज धनगर समाजाला जर टाकायचं म्हटलं तर कुठल्याही सरकारसाठी त्याच्यामध्ये तो निर्णय एवढा सोपा नाही आहे. कारण धनगर समाजाला उचलायचं, शेड्यूल ट्राईबमध्ये 7% आरक्षणामध्ये टाकायचं, तर धनगर समाज शेड्यूल ट्राईबमधला बाकीच्या लोकांचं आरक्षण त्याच्यामध्ये काय करू शकतो, खाऊ शकतो. धनगर समाज कंपॅरेटिव्हली समजा पुढारलेला आहे, मग हे 60% लोक सरकारच्या विरोधात उभे राहतील, आंदोलनं करतील, मोर्चे करतील. पण या 60% लोकांना जर तुम्ही तुकडे केले, 60% लोकांना जर तुम्ही तुकडे करून जर समजा ST ठरवलं किंवा ST समाजामध्ये तुम्ही जर तुकडे तुम्हाला करता आले तर 60% ST समाजाचं आरक्षण आणि धनगर समाजाचं जे ऑलरेडी जे समजा 2% वगैरे समजा आरक्षण आपण त्यांना दिलेलं आहे ते 7+9 असं शेड्यूल ट्राईबचं 9% आरक्षण जे ऑलरेडी समजा धनगर समाजाला जर आरक्षण असेल तुकडे करून जर देता असेल तर शेड्यूल ट्राईबच्या लोकांना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे सध्याचे जे आंदोलन आहेत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत किंवा भारत देशामध्ये चालू आहेत हे आंदोलनं त्याच्यामध्ये वाढू सुद्धा शकतात आणि बरेच आंदोलनं त्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतात. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मातंग समाजाकडनं किंवा अजून अशा शेड्यूल कास्टमधल्या समजा बऱ्याच लोकांकडनं वेगळ्या मागण्या येऊ शकतात की शेड्यूल कास्टमध्ये जे 13% आरक्षण आहे तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे पण आमच्यापर्यंत ते 13%चा केक पोचतच नाही आहे. ठीक आहे, तो केक आमच्या समाजातले जे 10% गड्डर आहेत तेच खाऊन घेत आहेत, तुम्ही आम्हाला वेगळं करून द्या. तर शेड्यूल कास्टमध्ये वेगळं करण्याची मागणी प्रत्येक शेड्यूल कास्टच्या समाजाकडनं केली जाऊ शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारची आंदोलनं आरक्षणाची तुम्हाला भविष्यामध्ये बघायला मिळतील. हा याचा पहिला त्याच्यामध्ये परिणाम झाला, हा तत्काल परिणाम असेल. म्हणजे लवकरच तुम्हाला अशा प्रकारच्या आंदोलनं, अशा कमिट्या बनतील, सगळं होईल, अशा प्रकारच्या उपोषणं वगैरे तुम्हाला लवकरच बघायला मिळतील, हे लवकर होईल. दूरगामी परिणाम काय होऊ शकतो? ठीक आहे, शेड्यूल कास्टच्या लोक आता सध्याच्याला जर तुम्हाला कोणी म्हणत नसेल, समजा आपल्याला कोणी बोलत नसेल की शेड्यूल कास्टचं आरक्षण कमी होणार आहे का, ठीक आहे, पण माझं असं मत आहे की जर नॉन क्रिमिनलर जर समजा तुम्ही शेड्यूल कास्टच्या लोकांना जर तुम्ही अप्लाय करायचा प्रयत्न करत असाल याचा अर्थ जे 13% आरक्षण आहे तेच कुठेतरी त्याच्यामध्ये कमी होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं? ठीक आहे, जर समजा शेड्यूल कास्टमधला 13% आरक्षण आहे, समजा तुम्हाला जर असं म्हणायचं की या 13%मधला 3% समाज जर समजा आता फॉरवर्ड झालेला आहे, त्यांनी इतके वर्ष समजा आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि 3% समाज आता फॉरवर्ड झालेला आहे, तर त्या 3% समाजाला जर तुम्ही शेड्यूल कास्टमधनं काढून टाकत असाल, ठीक आहे, त्यांचा आरक्षणाचे फायदे संपवणे म्हणजेच काय की आपण त्यांना त्यास तिथून काढून टाकतोय आणि त्यांना जर समजा आपण ओपनमध्ये आणायचं असेल तर OBC सारखंच ते ॲप्लिकेबल होईल. OBC 52% समाजाला जर 27% आरक्षण आहे, शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा 13% समाजाला, ठीक आहे, तर ते आरक्षण जे आहे ते 3% जर तुम्ही फॉरवर्ड म्हटलं, तुम्ही जर नॉन क्रिमिनल शेड्यूल कास्टसाठी ॲप्लिकेबल करत असाल तर अशा वेळेस त्यातलं 3%, 2%, 4% आरक्षण 13%वरनं त्याच्यामध्ये कुठेतरी कमी होऊ शकतं. आणि असंही केलं जाऊ शकत नाही की शेड्यूल कास्टमधल्या समजा 3-4% लोकांना तुम्ही आरक्षणातनं शेड्यूल कास्टच्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर काढताय, आरक्षणाच्या फायद्यांपासून बाहेर काढताय आणि यांना उचलून तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये जर टाकत असाल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी योग्य होणार नाही.
कारण ओपनमध्ये ऑलरेडी जे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये जर समजा अशा पद्धतीने फॉरवर्ड कम्युनिटी जर येत असेल आणि त्यांचा कोटा जर सोबत येत नसेल तर ते सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये एक प्रकारे वेगळ्या प्रकारचा जो अन्याय आहे तो याच्यावर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे की या निर्णयाचे पडसाद जे आहेत ते भविष्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळू शकतात. ऑनरेबल जजेस लोकांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य सरकार कुठल्याच कॅटेगरीला शेड्यूल कास्टच्या कोट्यातनं काढू शकत नाही. राज्य सरकार एक शेड्यूल कास्टमध्ये जे कॅटेगरी केलेले आहेत त्या कॅटेगरीसुद्धा प्रॉपर डेटासोबतच तुम्हाला कराव्या लागतील. प्रॉपर डेटा, आता आपल्या भारतामध्ये 2011 जनगणना झाली, 2021 जनगणना अजून झालीच नाही, ठीक आहे, त्यावेळेस कोरोना होता, पण नंतर त्याच्यामध्ये जनगणना करून घेणं कुठेतरी सरकारकडनं गरजेचं होतं, पण सरकारकडनं ती जनगणना अजून होत नाही आहे. ती जनगणना ज्यावेळेस होईल त्यानंतर तुम्हाला समाज वगैरे वेगवेगळे बघावे लागतील की शेड्यूल कास्टमध्ये मातंग समाज किती आहे किंवा अजून कुठला समाज किती आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला समाजाचं कॅटेगरायझेशन करावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्ही बेनिफिट जे आहे ते डिवाईड करून तुम्ही देऊ शकता. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस शेड्यूल कास्टसाठीच्या ज्या जागा असायच्या त्यासाठी सुटेबल कॅन्डिडेटच मिळायचे नाही, ठीक आहे, म्हणजे तेवढं शिक्षण असायचं नाही लोकांचं, त्यामुळे ते डीम बॅकवर्ड होते. पण सध्या जर आपण बघितलं तर शेड्यूल कास्टचं मेरिट तुम्हाला कुठल्याच ह्याच्यामध्ये कमी दिसणार नाही. कुठल्याही परीक्षेला तुम्ही शेड्यूल कास्टचं मेरिट जर बघितलं, खास करून लॉमध्ये, तर शेड्यूल कास्टचंसुद्धा मेरिट त्याच्यामध्ये चांगलं वर लागत आहे, ठीक आहे. मग हे जे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कॅटेगरायझेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे समाज जास्त बॅकवर्ड आहेत त्यांना त्याच्यामध्ये त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं आपण कौतुक यासाठी केलं पाहिजे की शेड्यूल कास्टमधले जे लोक आहेत, जे ज्यांना आरक्षणाचा मूळ फायदा मिळत नाही आहे अशा लोकांना याचा फायदा मिळण्यासाठी मदत या जजमेंटमुळे नक्कीच होणार आहे. आणि ह्या जजमेंटमुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की पुरोगामी परिणाम, कोर्टाचे स्टेटमेंट जर तुम्ही बघितले जजेस लोकांचे की एकदा जर एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला तर परत पुन्हा कुणाला मिळणार नाही आणि त्याच्या मुलाला खरंच गरजेचा असतो का तर गरजेचा नसतो. तर अशा प्रकारे एक प्रोग्रेसिव्ह प्रकारचं जजमेंट, आरक्षणाला एक वेगळं वळण देणारं जजमेंट, ठीक आहे, म्हणजे हे जजमेंट जे आहे भविष्यात या प्रकारचे जजमेंट ओबीसींना सुद्धा त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होती, ठीक आहे. आता जे आपण पाहतोय, म्हणजे आता जर समजा आपल्याला असं वाटत असेल की हे जजमेंट जे आहे ते फक्त आणि फक्त शेड्यूल कास्टच्या लोकांसाठीच आहे तर असं होणार नाही आहे, ठीक आहे. याचे जे पडसाद आहेत ते पुढे आपल्याला बाकीच्या पुढच्या आरक्षणाला सुद्धा बघायला मिळणार आहेत. म्हणजे आरक्षणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम ह्या जजमेंटमुळे होणार आहे. आज आपण ओबीसीमध्ये सुद्धा पाहतोय की आरक्षणाचा फायदा घेतलेले जे लोक आहेत, ठीक आहे, म्हणजे पूजा खेडकरचं प्रकरण आपल्याला सध्या माहिती आहे, ठीक आहे, म्हणजे ज्याचे वडील स्वतः समजा समिती अधिकारी वगैरे आहेत किंवा अशा पद्धतीने सगळं सेटल पोझिशन असताना, ठीक आहे, घरी म्हणजे एवढा संपत्ती अडका वगैरे असताना, महागड्या वगैरे अशा प्रकारच्या गाड्या वगैरे सगळं असताना सुद्धा जर ते मुलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा फायदा घेत असतील तर या प्रकारच्या गोष्टीवर सुद्धा कुठेतरी चर्चा सुरू होऊ शकते, एक नवीन डिबेट सुरू होऊ शकतं. आणि ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा ऑलरेडी ज्यांना झालेला आहे ते लोक परत जर आरक्षणाचा फायदा घेत असतील तर त्यासाठी त्याच्यावर एक कठोर कारवाई वगैरे करण्याचं जे काम आहे तशा प्रकारचे कायदेसुद्धा कुठेतरी सरकारकडनं बनवले जाऊ शकतात, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना टॅकल करण्यासाठी. खोटे इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडे आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये एकही व्यक्ती असा नाही आहे, ठीक आहे, जो खोट्या प्रकारचं इन्कम सर्टिफिकेट काढू शकत नाही. त्याचं इन्कम 10 लाख असू द्या, 20 लाख असू द्या, 25 लाख असू द्या, ठीक आहे, त्याला 70-80 हजार रुपयाचं इन्कम सर्टिफिकेट काढणं भारतामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे. EWS मध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशनची परमिशन दिलेली आहे. ही परमिशन EWS मध्ये सुद्धा गरजेची आहे. EWS मध्ये तर 1760 जाती जर असतील समजा, ठीक आहे, EWS मध्ये जर एवढ्या सगळ्या जाती असतील तर या जातींमध्ये समानता अजिबात नाही आहे. काही लोक म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांची परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इन्कम EWSचं जे आरक्षण आहे हे आरक्षण आपण पाहिलं तर म्हणजे तुम्हाला म्हणजे मुळात आरक्षण कशावर दिलंय, इकॉनॉमिक परिस्थितीवर. इकॉनॉमिक परिस्थिती कुणाचीच कॅल्क्युलेट करता येत नाही आहे, ठीक आहे. EWS आरक्षण जे आहे ते जवळपास सगळ्याच ओपनच्या लोकांना त्याच्यामध्ये ते मिळत आहे, कारण खरंच जे गरीब लोक आहेत, ठीक आहे, ते लोक तर सर्टिफिकेट त्यांना तर मिळणारच आहे, पण जे लोक फॉरवर्ड आहेत, जे लोक श्रीमंत आहेत, ते लोकसुद्धा सरळ पद्धतीने त्याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळवत आहेत. मग त्यामुळे खरंच गरीब असलेल्या लोकांचा अधिकार कुठेतरी मारला जातोय, त्यांचा अधिकार कुठेतरी कमी होत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरायझेशन कुठेतरी करणं गरजेचं आहे, ठीक आहे. OBC असू द्या किंवा कुठे असू द्या, आरक्षणाचा फायदा जर खरा जर गरजू लोकांना मिळवायचा असेल तर सब कॅटेगरायझेशन खूप जास्त गरजेचं आहे. केकचं उदाहरण लक्षात ठेवा, ठीक आहे, केक जर तुम्ही दिला एका मोठ्या ग्रुपला, जर तुम्ही दिला जहाजिक त्या मोठ्या ग्रुपमध्ये जर काही तगडे लोक असतील, ठीक आहे, काही बलवान लोक असतील, तर ते बाकीच्या त्याच्यातल्या लोकांना ते केक हाताला लागू देणार नाहीत, एक घासही त्यांच्या नशिबाला येणार नाही.
मग त्या लोकांना मूळ प्रवाहामध्ये आणणं तुमच्यासाठी एवढं पॉसिबल असणार नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी सब कॅटेगरायझेशन खूप जास्त गरजेचं होतं, जे करण्याची परमिशन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. आणि सोबतच दूरगामी परिणाम असणारे जे काही म्हणजे जजेस लोकांचे जे कमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले. एका जनरेशनला आरक्षणाचा फायदा मिळाला तर दुसऱ्या जनरेशनला तो मिळणार नाही. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा म्हणजे जस्ट ऑनरेबल जस्टिस गवई साहेबांनी सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत की म्हणजे वडिलांनी कसं कमिशनर झाले, मुलांनी कसं त्याच्यामध्ये दुसऱ्या एखादा पोस्ट मिळवली आणि त्याचा मुलगा सुद्धा त्याच्यामध्ये बेनिफिट मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाजाच्या लोकांना अपलिफ्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम राबवतं. म्हणजे परदेशामध्ये जर एज्युकेशन घ्यायचं असेल तर 60-70 लाखापर्यंत सरकार खर्च करायला तयार आहे. हे सगळे पैसेसुद्धा खरंच जे लोक गरीब आहेत, ठीक आहे, म्हणजे हे सगळे पैसेसुद्धा कुणाला याचे फायदे मिळतात, ज्याचे वडील IAS आहेत, ज्याचे वडील IPS आहेत, असे IAS IPS वगैरे असणारे जे मुलं आहेत म्हणजे वडील आहेत यांचे मुलं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे फायदे घेतात आणि ते लोक बाहेर जातात. कारण ज्यांची मुळातच परिस्थिती आहे तर ते लोकांना या प्रकारचे फायदे जर मिळत असतील तर मूळ जो खरंच गरजेचा जो भाग आहे, जो गरजेचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळत नाही आहे. केकचा एक घासही त्यांच्या नशिबाला त्याच्यामध्ये त्यांना मिळत नाही आहे. तो मिळण्यासाठी हे जजमेंट जे आहे ते एक हिस्टोरिक जजमेंट आपण ज्याला म्हणू शकतो. पण सोबतच कन्सर्न जो मी तुम्हाला सांगितला नॉन क्रिमिलेअरचा, ह्याचे फायदे तोटे सगळ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, शेड्यूल कास्टमधलं सुद्धा आरक्षण जे आहे जर नॉन क्रिमिलेअरचा वगैरे कन्सेप्ट अप्लाय करायचं म्हणलं, आतापर्यंत नॉन क्रिमिलेअर का ॲप्लिकेबल केलं नाही? तुम्ही जर असं म्हणत असाल की नॉन क्रिमिनल शेड्यूल कास्टबद्दल याच्या अगोदर कुठल्याही जजमेंटमध्ये काहीच बोललं नव्हतं, तर तुम्ही जर्नल सिंगचं वगैरे मागचे जजमेंट जर तुम्ही काढले मागच्या काही 2-4 वर्षाखाली तर या जजमेंटमध्ये सुद्धा ह्या गोष्टींवर चर्चा ऑलरेडी झालेली आहे. पण त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्ट म्हणजे एवढे जास्त मेजॉरिटी वगैरे नव्हती त्या बाजूने म्हणजे नॉन क्रिमिनलच्या बाबतीत. तर हे जे नॉन क्रिमिनल अप्लाय करण्यासाठी सरकारचा म्हणजे सरकार म्हणजे पुढाकार का घेत नाही आहे, नॉन क्रिमिलेअर अप्लाय करणे म्हणजे 100% आरक्षण त्या समाजाला दिलं जात नाही. मुळात नॉन क्रिमिलेअरचा कन्सेप्टच तो आहे. जरी जजमेंटमध्ये या जजमेंटमध्ये कुठेच तुम्हाला दिसत नसेल, मी जसं तुम्हाला सांगितलं की केशवानंद भारती जजमेंटमध्ये ते जजमेंट बरेच दिवस लोकांना लक्षात आलं नव्हतं किंवा बरेच दिवस त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले नव्हते, पण जसा काळ पुढे गेला तशा त्या प्रकारचे त्याचे अर्थ निघाले. ह्या जजमेंटमध्ये सुद्धा तसंच मला कुठेतरी वाटतं की असे त्याच्या प्रकारचे अर्थ निघू शकतात. नॉन क्रिमिनलर जर समजा तुम्ही ॲप्लिकेबल केलं, ठीक आहे, आणि सगळ्याच समाजाचे आरक्षण जे आहे, समजा OBCचं आरक्षण असू द्या किंवा अजून कुठल्या समाजाचं आरक्षण असू द्या, हे सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये पुढे वेगळ्या पद्धतीने नियम लागू होऊ शकतो की OBCमधले सुद्धा काही लोक जे आहेत आता फॉरवर्ड होत चाललेले आहेत, तर यांचं आरक्षण कुठेतरी त्याच्यामध्ये कमी केलं पाहिजे. मग ते OBCचं 27% आरक्षणसुद्धा 25%, 30-20% वगैरे अशा पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतं. जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जर स्ट्रिक्टली जर फॉलो करायचं म्हटलं, ठीक आहे, सरकार या प्रकारचा निर्णय होता कोणतं सरकार घेणार, लोकांचा राग कोणी घ्यायचा, आरक्षण जे आहे ज्या प्रकारचं डिबेट आपल्या संविधान असेंब्लीमध्ये व्हायचं, ज्या प्रकारचे लोक त्यावेळेस होते त्या प्रकारचे लोक सध्या पार्लमेंटमध्ये नाही आहेत. पार्लमेंटमधला प्रत्येक व्यक्ती कुठल्या तरी समाजाचा नेता आहे. मग हा जो समाजाचा नेता आहे तो आपल्या समाजासाठी त्याच्यामध्ये दोरी ओढत राहणार. आणि जर समजा त्या समाजाचा जरी तो समाज फॉरवर्ड झालेला असेल, ठीक आहे, आपल्याला आता वाटतं की त्या समाजाला त्याच्यामध्ये आरक्षण कुठेतरी त्याचं म्हणजे थोडंफार कमी करणं किंवा असं काही करणं गरजेचं असेल, तर तो नेता त्या समाजाबद्दल तसं बोलणार नाही. आणि जर ते आरक्षण कुठेतरी सरकारने कमी करण्याचा प्रयत्न केला तर हे लोक सगळे लोक रस्त्यावर उतरणार, जाळपोळ करणार, अशा प्रकारच्या गोष्टी करणार. तर हे सगळं कुठेतरी होऊ नये म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं जर समजा खरंच आता एक प्रकारे पुढाकारच घेतलेला आहे, जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत, समजा नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करायचं का नाही करायचं, हा पॉलिसी डिसिजन आहे, म्हणजे हा गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे. हे निर्णय खरं तर गव्हर्नमेंटनेच घ्यायला पाहिजे. पण ज्या प्रकारचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं आहे आणि भाष्य करायची जी वेळ आलेली आहे, ठीक आहे, त्याच्यामागचं कारण म्हणजे लेजिस्लेचर पार्लमेंट समजा तशा प्रकारे कुठे कमी पडत असेल तर सुप्रीम कोर्ट ती जागा भरून काढण्याचं काम करतं आणि त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन करण्याचं काम करतं आणि ते इंटरप्रिटेशन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधल्या मी तुम्हाला सांगितल्या आणि याचे परिणाम काय होऊ शकतात असं मला पर्सनली वाटतं. ठीक आहे, ते माझे ओपिनियन्स आहेत. ठीक आहे, या माझ्या ओपिनियनबद्दल तुमचे स्वतःचे काही अजून वेगळे ओपिनियन असू शकतात, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटू शकतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, तुमचे ओपिनियनसुद्धा त्याच्यामध्ये वेलकम आहे. ठीक आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या निर्णयाचा योग्य अर्थ तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, बऱ्याच वेळेस काय होतं, समजा शेड्यूल कास्ट समाज आहे, शेड्यूल कास्ट समाजामध्ये जर समजा नॉन क्रिमिनल किंवा अजून असं जर काही ॲप्लिकेबल करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये विरोध खूप जास्त केला जाईल. शेड्यूल कास्ट समाजामध्ये समजा मी असं म्हणा की समजा 100% लोक आहेत, त्या 100% मधले 10% लोक फॉरवर्ड आहेत, पण शेड्यूल कास्ट समाजाने कुठे आंदोलन करायचं,
ठीक आहे, त्याच्यानंतर कुठे यायचं कुठे जायचं हे सगळं ठरवणारे हे 10% लोक आहेत. जर समजा ह्या निर्णयाचा फायदा जर शेड्यूल कास्टमधल्या बाकीच्या 90% लोकांना जर होणार असेल, जर अशा पद्धतीने सब कॅटेगरायझेशन जर केलं तर त्या 90% लोकांपर्यंत सुद्धा या निर्णयाचा योग्य अर्थ पोहोचला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून चुकीच्या प्रकारच्या गोष्टींचा अर्थ लावून आपण त्याच्यामध्ये याच्याविरोधात कधीतरी बोलणे किंवा हे करणे. आता हे ज्यावेळेस सरकार करेल कुठलं तरी त्यावेळेसच त्याच्यावर सुरू होईल. एकदम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्याच्यामध्ये लगेच महाराष्ट्रामध्ये सब कॅटेगरायझेशन झालं असा काही प्रकार होणार नाही आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार ॲक्च्युली शेड्यूल कास्टमधल्या काही लोकांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण देऊन त्यांच्या फायद्याचा काहीतरी अशा प्रकारचा निर्णय घेईल आणि आरक्षणाचा लाभ एकदम शेवटच्या, ज्याला आपण म्हणतो की लास्ट सेक्शन ऑफ द सोसायटी, त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. त्याच्या विरोधात आंदोलन करणे किंवा हे करणे, ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे. नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करणं त्याच्यामध्ये एका अर्थाने चांगलं, एका म्हणजे शेड्यूल कास्ट समाजाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करणे बाकी पूर्ण ओव्हरऑल जे खरे बॅकवर्ड आहेत त्या लोकांसाठी फायद्याचा निर्णय नक्कीच असणार आहे. पण याच्यामुळे त्यांचं आरक्षण कुठेतरी कमी होण्याचे चान्सेससुद्धा त्याच्यामध्ये नाकारता येत नाही, कारण नॉन क्रिमिनलचा बेसमध्येच ते आहे. ठीक आहे, नॉन क्रिमिनल अप्लाय केलं म्हणजेच काही समाज फॉरवर्ड आहे त्यांना आम्ही आरक्षण देत नाही आहेत. आरक्षण आम्ही फक्त शेड्यूल कास्टमधल्या जे समजा क्रिमिनल, जे नॉन क्रिमिनल आहेत, ठीक आहे, ज्यांचं इन्कम वगैरे समजा कमी आहे, जे खरंच त्याच्यामध्ये बॅकवर्ड आहेत, त्यांच्यावर खरंच जास्त डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे. जजमेंटमध्ये अशा प्रकारच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. ठीक आहे, काही समाजाच्या बाबतीत त्यांना डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री नाही, काही समाजांना मंदिरामध्ये एंट्री पण गर्भगृहामध्ये एंट्री नाही. ह्या प्रकारचं डिस्कशन तुम्हाला त्या जजमेंटमध्ये बघायला मिळेल. काही ठिकाणी या प्रकारचे लोक जर मंदिरावर गेले तर त्याच्यामध्ये थोडं वेगळं काही असं केलं जात नाही. काही ठिकाणी ते लोक मंदिरावर गेले तर मंदिराचं शुद्धीकरण केलं जातं, म्हणजे त्यांच्यासोबत जास्त डिस्क्रिमिनेशन आहे. तर अशा पद्धतीचे सुद्धा काही ग्रुप त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा आहेत. हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एकंदरीतरित्या मान्य केलं आणि त्यांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण देण्याची गरज आहे, त्या वेगळ्या प्रकारचं कॅटेगरायझेशन करण्याची गरज आहे. शेड्यूल कास्टचं आरक्षण तेवढंच राहील त्याच्यामध्ये, पण तुम्हाला कॅटेगरायझेशन करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिलेला आहे. राज्य सरकार कुठल्याही एका शेड्यूल कास्टमध्ये समजा 10 जाती आहेत तर त्या एका जातीला 100% शेड्यूल कास्टचं आरक्षण, बाकी लोकांना 0% असं काही करू शकत नाही. म्हणजे इनडायरेक्टली पद्धतीने सुद्धा जे शेड्यूल कास्टला दिलेलं आरक्षण आहे राज्य सरकार ते एकदम असं काहीतरी काढून घेऊ शकत नाही. राज्य सरकार विदाऊट डेटा हे कामसुद्धा करू शकत नाही. म्हणजे जेव्हा जनगणना होईल, ठीक आहे, आता जनगणना जाती जनगणना आपल्याला माहिती आहे संसदेमध्ये कशा प्रकारचा वाद चालू आहे. ठीक आहे, म्हणजे सध्याचे जे आपले मंत्री वगैरे ज्यांनी जे स्टेटमेंट वगैरे केले त्याच्यावर सुद्धा संसदेमध्ये गदारोळ चालू आहे. ठीक आहे, जाती जात जात कसं काय विचारायची तुम्ही कुणाला, मग जातीची जनगणना कशा पद्धतीने करायची, जर जातच विचारायची नाही तर जातगणना कशी करायची, आणि जातगणना करणं का गरजेचं आहे तर हे जे आरक्षणाचे लाभ आहेत, केकचा जो घास आहे तो समाजाच्या एकदम शेवटच्या टोकापर्यंत जर व्यवस्थितरित्या जर पोहोचवायचा असेल, लोकांचे आंदोलनं, ठीक आहे, जे आता जे आंदोलनं होतात किंवा हे होतात की आम्हाला अजून जास्त आरक्षण पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे सगळे आंदोलनं त्याच्यामध्ये डेटाने काउंटर केले जाऊ शकतात. ठीक आहे, डेटा जर तुमच्याकडे प्रॉपर असेल जनगणनेचा तर त्याच्याप्रमाणे समाजाच्या सर्व क्षेत्रापर्यंत त्याच्यामध्ये आरक्षणाचे फायदे पोहोचवता येतात. तुम्ही म्हणाल आरक्षणाचे फायदे सगळ्या शेवटपर्यंत पोहोचवायची गरजच काय. ठीक आहे, जेव्हा एखाद्या समाजाला कुठेतरी मनामध्ये वाटतं की आमचं सरकारमध्ये प्रॉपर रिप्रेझेंटेशन नाही आहे तर त्यांच्या मनामध्ये एक डिसेंट यायला लागतो. ठीक आहे, तो आपल्या कुठल्याही एका अशा विविधतेने नटलेल्या देशासाठी तो एक घातक आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या जोपर्यंत आपल्या शरीराचा प्रत्येक हिस्सा एकदम तंदुरुस्त असत नाही तोपर्यंत त्या शरीराला आपण निरोगी शरीर म्हणू शकत नाही. म्हणजे माझा डावा हात जर समजा मोडलेला असेल तर तुम्ही मला निरोगी शरीर म्हणू शकता का? ठीक आहे, माझ्या शरीराचा प्रत्येक अंग, ठीक आहे, डोळे हात पाय वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये तंदुरुस्त असलं पाहिजे तरच त्याच्यामध्ये मी माझं शरीर तंदुरुस्त असं आपण म्हणू शकतो. देशाच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. ठीक आहे, जोपर्यंत देशाचा ईच अँड एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी जोपर्यंत आरक्षणाचे फायदे त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत, देशाच्या स्वातंत्र्याचे फायदे जोपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत आपला देश एकदम सदृढ आहे किंवा सुंदर आहे अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकत नाही. त्यामुळे आरक्षण गरजेचं आहे. आणि आरक्षणामध्ये जे मोठे मोठे ग्रुप आपण केलेत, ओव्हरऑल आपण 5 केक केलेले आहेत, ह्या 5 केकमध्ये जर काही तुकडे करायची गरज पडली तर ते तुकडे करण्याचंसुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं आहे. सरकारने राजकीय हेतू डोक्यामध्ये न ठेवता सामाजिक हेतू डोक्यात ठेवून या प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत. जर सरकार फक्त आणि फक्त राजकीय हेतू डोक्यात ठेवून जर अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर नक्कीच याचा जे आहे ते गैरवापर त्याच्यामध्ये कुठेतरी होऊ शकतो आणि परत त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टालाच त्याच्यामध्ये आपला रोल प्ले करावा लागेल. ठीक आहे, या निर्णय या व्हिडिओ सगळ्यात शेवटी मी परत एकदा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यामध्ये कौतुक करतो आणि सरकारकडनं अपेक्षा करतो की सरकारने या निर्णयाचा वापर करून, ठीक आहे, आरक्षणाचा जो फायदा आहे तो ई म्हणजे एकदम बॉटम ऑफ द
जे बॉटम आहे समाजातला, म्हणजे ईच अँड एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी, त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा फायदा पोहोचवण्यासाठी सरकारने नक्कीच प्रयत्न करावे अशा प्रकारची मी आशा करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला पण सगळ्यांना शेवटी मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा, जेणेकरून ह्या निर्णयाबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय राहणार नाही किंवा एक चुकीचा अर्थ वगैरे त्याच्यामध्ये कोणी लावणार नाही. ठीक आहे, जेणेकरून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्ही जॉईन करून घ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.